पाणी आहे, अशा भागामध्ये तो ड्रोन ॲम्ब्युलन्स जारी आहे. याच्यामध्ये पेशंट बसेल, उडवणारा आपला ड्रायव्हर बसेल, जो कोणी असणार तो आणि थोडा वेळ त्याला घेऊन त्या ठिकाणी जाऊ शकतो. किंवा म्हणजे त्या मेडिसिन पण आपण पोहोचू शकतो. रेशन धान्य तिकडं गाढवांच्या पाठीवर घेऊन जावं लागतं, आज पण रस्ते नाहीत तर मग ते रेशन बी आपल्याला पोहोचवता येणार, मेडिसिन पोहोचवता येणार वेगवेगळ्या याच्यासाठीचं. किंवा समजा पूर झाला आहे असं पाणी करायची तर वेळ लागेल की नाही, पण आपला हा जो ड्रोन आहे त्या जमिनीचा मोजमाप आपल्याला करता येऊ शकतं, असं वेगवेगळ्या फायद्याचा हा ड्रोन आहे. तुम्हाला काय वाटतं प्रॉडक्टमध्ये की चांगली कन्सेप्ट आहे की नाही? वेगवेगळे ड्रोन अवेलेबल आहेत. हा बघा, हा हा या टाईपचा आपला ड्रोन होता, बरोबर आहे? तुम्ही बघितलं आहे सगळ्यांनी. ही जी ॲम्ब्युलन्स हे काय ॲम्ब्युलन्स की जोडीमध्ये बांधून घेतात लोकांना आणि त्याच्यात घेऊन जातात पेशंटला. मला सांगा ज्याला साप चापला आहे तो पोहोचेल का तिथं? अर्ध्या रस्त्यामध्ये पोचून जाणार तो जिथं पोचायचं त्याला देतो, आहे की नाही? पण आता हा हे जे आहे, आता हे जे ॲम्ब्युलन्स आहे चालू ठीक मस्त मल्टीपर्पज यूज काय काय सांगता येईल त्यांना? सगळे मल्टीपर्पज यूज सांग आपल्या याचा. याचा जे मल्टीपर्पज यूज आपण करतो ना ते सगळे मल्टीपर्पज यूज सांगतात. त्याचा मल्टीपर्पज जिल्ह्यात कुपोषणचं प्रमाण खूप जास्त आहे. त्या ड्रोनद्वारे पोषण आहार एरियामधले त्या 12-13 हजार लोकांना हे उपयोग असते करू शकतो. आपल्या ड्रोनचा पुढे घेऊ शकतो. जीवनावश्यक वस्तूपासून ते पोषणापासून सगळ्या गोष्टींचे रेशन नेतात, अशा ठिकाणी पण आपला ड्रोन जो आहे तो उपयुक्त ठरू शकतो, बरोबर आहे ना? कोयली डाबर ना, कोयली डाबर आणि अशी 2-3 गावं आहेत जवळ तालुक्यात येतात. त्या ठिकाणी गाळवाच्या पाठीवर रेशन जातात. आवाज करेल का? Thank you.
मोबाईलच्या ॲपमध्ये पूर्ण कॅमेऱ्याचं शूटिंगपासून तर फोटो वगैरे सगळं असं आपल्याला दिसू शकतं. बस बस सुरुवात मोबाईलमध्ये तुम्हाला मोबाईल ॲपमध्ये पूर्ण त्याचं चित्रीकरण दिसून येतं. नंदुरबार जिल्हा अतिदुर्गम भागामध्ये वसलेला आहे. आजही नंदुरबार जिल्ह्यातल्या काही अतिदुर्गम भागातल्या काही एरियामध्ये त्या ठिकाणी रस्ते नाही आहेत, अशा ठिकाणी वाहनं पोहोचू शकत नाही. जर अशा परिस्थितीमध्ये एखादा रुग्ण आजारी पडला तर त्याला रुग्णालयामध्ये पोहोचवण्यासाठी रुग्णवाहिका त्या ठिकाणी जाऊ शकत नाही आणि म्हणून आजही तिथले रहिवासी बांबुलांचा वापर करतात. बांबूची झुडी करून त्यामध्ये अत्यवस्थ स्थितीमध्ये असणाऱ्या रुग्णाला टाकतात आणि त्याला रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. अशा स्थितीमध्ये रुग्णाचा जीवसुद्धा जाण्याची शक्यता असते आणि म्हणून मग याच्यावरती असं सातत्याने बऱ्याचदा अशा घटना देखील घडल्या आहेत, रुग्णांचे जीव देखील गेलेले आहेत आणि म्हणून आम्हाला असं वाटलं की याच्यावरती काय पर्याय सुचवता येणार आणि म्हणून राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेच्या माध्यमातून श्रीराम कोचिंग क्लासेसमार्फत आम्ही ड्रोन ॲम्ब्युलन्सचा पर्याय सुचवला. प्रणव वडाडकर या 8वीच्या विद्यार्थ्यांना सदरचा प्रकल्प मांडला. त्या प्रकल्पाचं जिल्हा विभाग त्याच्यानंतर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर सादरीकरण करण्यात आलं. सदर ड्रोन ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याची जलद गतीने त्याला रुग्णालयापर्यंत पोहोचवता येऊ शकतं. याच्याशिवाय रुग्णापर्यंत औषधी पुरवठा करायचा असेल वेगानं तरी तो करता येऊ शकतो. याशिवाय सदर ड्रोनच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचं तो बहुपयोगी ड्रोन आहे. सदर ड्रोनच्या माध्यमातून आपल्याला जमिनींचं सीमांकन करता येऊ शकतं. त्याचप्रमाणे पूर परिस्थिती असेल तर अशा वेळेला तात्काळ त्याची पाहणी देखील करता येऊ शकते. वनक्षेत्रामध्ये नियंत्रण ठेवता येऊ शकतं कारण की त्या ड्रोनमध्ये आपण कॅमेरा बसवलेला होता. यासोबतच एखाद्या वेळेला आता दुर्गम अतिदुर्गम भागामध्ये जर औषधी पोहोचवायचं असेल तर ड्रोनच्या माध्यमातून देखील त्या जलदगतीने आपल्याला पोहोचवता येऊ शकतात. असा बहुपयोगी तो ड्रोन आहे. यामुळे शासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन या भागामध्ये जर ड्रोन ॲम्ब्युलन्सचा पर्याय जो आम्ही सुचवला आहे त्याची अंमलबजावणी केली तर निश्चितपणानं आरोग्यसेवा गतिमान होण्यास मदत होईल अशी आशा आम्हाला वाटते. नमस्कार, मी आशिष वाणी, जिल्हा समन्वयक, राष्ट्रीय बालविज्ञान परिषद, नंदुरबार जिल्हा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारत सरकारच्या वतीने 10 ते 17 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी विज्ञानविषयक जाणीव जागृती निर्माण व्हावी या दृष्टीने राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. या अंतर्गत विद्यार्थ्यांनी
त्यांच्या परिसरातील समस्यांना विचार करून त्याच्यावर वैज्ञानिकदृष्ट्या काय उत्तर काढू शकतो या संदर्भातला एक छोटा लघु संशोधन प्रकल्प सादर करायचा असतो. या प्रकल्प सादरीकरणाच्या निमित्ताने विद्यार्थी अनेक गोष्टी शिकत असतात. नंदुरबारात गेले 20-15 वर्षांपासून हा प्रकल्प सुरू आहे. याच्यात शाळेत जाणारे आणि शाळाबाह्य असे सर्वच विद्यार्थी म्हणजे क्लासेस वगैरे सगळ्या ठिकाणी जाणारे विद्यार्थी पण याच्यात भाग घेऊ शकतात. नंदुरबार जिल्ह्यातून आत्तापर्यंत यावरपर्यंत जर विचार केला तर 12 प्रकल्प हे राज्यस्तरावर गेलेले आहेत आणि 3 प्रकल्प हे राष्ट्रीय स्तरावर गेलेले आहेत. यंदाच्या वर्षी पण खूप उत्स्फूर्त प्रतिसाद या परिषदेला मिळाला. 163 नोंदणी झाली प्रकल्पांची आणि त्याच्यातून 63 प्रकल्पांचं प्रत्यक्ष सादरीकरण झालं. त्याच्यातून 16-12 प्रकल्प हे राज्यस्तरापर्यंत गेले आणि एका प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर नोंदणी झाली. जी राष्ट्रीय स्तरावर नोंदणी झालेला प्रकल्प म्हणजे यावर्षीचा प्रणव वडाळकर या 8वीच्या विद्यार्थ्यांनी अविनाश भांबरे सरांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेला ड्रोन ॲम्ब्युलन्स दुर्गम भागातील रहिवाशांना आरोग्यविषयक सुविधा लवकरात लवकर मिळण्यासाठी ड्रोन ॲम्ब्युलन्स कशा पद्धतीने करता येईल असा असलेला प्रकल्प मांडला. श्रीराम कोचिंग क्लासेससारख्या असलेल्या खाजगी कोचिंग क्लासेसच्या वतीने हा 3रा प्रकल्प त्यांचा राज्यस्तरावर जातो आहे, जो एक राष्ट्रीय स्तरावर एक वेगळंच असलेलं दिशा दाखवतो आहे की फक्त प्रायव्हेट खाजगी कोचिंग क्लासेस हे फक्त एज्युकेशनचं काम नाही करत तर सोबत सोबत या पद्धतीने अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये पण पार्टिसिपेट करतात. त्यामुळे बालविज्ञान परिषदेच्या सारख्या असलेल्या प्रकल्पात अनेक विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी उत्स्फूर्तपणे भाग घ्यावा. याच्याने होणारा असलेला डेव्हलपमेंट हे खूप मोठ्या प्रमाणात फायदेशीर असू शकतं असं मला वाटतं. धन्यवाद.